लव जिहाद कानून महाराष्ट्र में आकर रहेगा। 2-4% की संख्या वालों से सीखने की हमें जरूरत नहीं है, ये कहना है विधायक नितेश राणे का, जिन्होंने आज अधिवेशन के दरमियान अपनी प्रतिक्रिया दी है। लव जिहाद कानून आकर रहेगा, कानून का विरोध करने वाले कहते हैं कि रिपोर्ट ही नहीं मिलती। ये जिहादी लोग हमारी हिंदू महिलाओं को धमकाना बंद करें, तब रोजाना हजारों मामले सामने आएंगे। ये बात विधायक नितेश राणे ने अधिवेशन के दौरान कही है। इसी के साथ उन्होंने कई मुद्दों पर भी बात कही है। आमच्या हिंदू माता भगिनींना धमक्या द्यायच्या, घाबरवायचं आणि त्यांना केस न देण्यापर्यंत किंवा पोलिसांमध्ये तक्रार न देण्यापर्यंत एवढं भीती त्यांच्यामध्ये आणायची, म्हणून केस त्या समितीपर्यंत पोचूच नाही, त्या पोलीस स्टेशनपर्यंत पोचूच नाही, अशा पद्धतीचे सगळे प्रयत्न ह्या जिहादी विचारांचे त्यांचे सगळे लोक करतात। आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे समर्थक हे जे काय आमदार आहेत, आजमी असो किंवा त्यांचा जो जो दुसरा जो काय आहे भाग 2 पार्ट 2, ते लोकांचं म्हणणं आहे की लव जिहादचे केसेस देत नाही। अरे तुमचे लोक अगर आमच्या माता भगिनींना घाबरवलं नाही, भीती नाही पसरवली, तर दिवसाचे लाखो संख्येने किंवा हजारोच्या संख्येने केसेस दाखल होतील। काही पुरावे आमच्याकडे आहेत, वर्ध्याला झालेली केस माझ्या नजरेसमोर आहे, जिथे माझ्याकडे चॅट आहे जे मी सभागृहामध्ये दाखवणार आहे, जिथे कुठल्या कशा पद्धतीने माझ्या एका हिंदू बहिणीला छळण्याचं काम, घाबरवण्याचं काम, की तू पोलिसांकडे गेलीस तर तुला मी जाळून टाकीन, असं या जिहादी विचाराच्या एका तरुणाने तिला सांगण्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। म्हणजे एका बाजूला आमच्या हिंदू माता भगिनींना घाबरवायचं, भीती पसरवायची, आणि दुसऱ्या बाजूला केसेस होतच नाहीत, ती समिती बरखास्त करायची, असं भोकत राहायचं, पण यांच्या भोकण्याला आम्ही काय महत्व देणार नाही। इस वक्त नितेश राणे ने विरोधियों पर कई तीखे प्रहार भी किए। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।